देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहे. छत्रपती संभाजीनगर मधील काही केंद्रावर देखील या परीक्षा पार पडत आहे. युपीएससी परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी युपीएससी परीक्षेचे केंद्र आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले आहेत. मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद महाविद्यालय या परीक्षा केंद्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गुगल मॅपच्या सहाय्याने परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र गुगल मॅपवर मूळ केंद्रापासून 11 किलोमीटरचे केंद्र दाखवत असल्याने या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू शकले नाही. या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास उशीर झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. माझं नाव सचिन कांबळे, मी नांदेडहून आलेलो आहे. सर, काल 2 दिवसापासून आम्ही हे गुगल मॅपला ॲड्रेस सर्च करत आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं हे सेंटर आहे, पण जेव्हा तुम्हाला बाहेरगावचे असल्यामुळे आपल्याला हे समजत नाही की सेंटर नेमकं कोणते आहे. आम्ही ज्यावेळेस गुगल सर्च केला तर त्यावेळेस हे दाखवत होतं ते वाळूज या भागामध्ये दाखवत आहे. आणि मग तिथे जर गेल्यानंतर सकाळी कळतंय की इथे हे सेंटर हे नसून हे सेंटर जे आहे ते क्रांती चौक म्हणजे मुख्य औरंगाबाद शहरामध्ये आहे. विनंती अशीच आहे की प्रशासन जेव्हा एवढे मोठ्या परीक्षा कंडक्ट करतात घेतात त्यावेळेस ऑनलाईन सर्च करून बाहेर गावातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळं ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार नाही, त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांची मुलं जी आहेत अशा जिल्ह्यांमध्ये येऊनच परीक्षा देतात. पण यांना इथलं लोकेशन आणि हे कुठलीच माहिती नसल्यामुळं यांना इथे आल्यानंतर कळतंय की कॉलेज हे दुसरीकडं आहे आणि आम्ही आलो त्या दुसऱ्या लोकेशनला. तर प्रशासनाने सुद्धा गुगल मॅपवरती किंवा अशा मीडियानुसार चेक करायला पाहिजे की आपलं हे कॉलेज बरोबर लोकेशनला दिसतंय का. हे दाखवतंय की पिनकोड जे आहे 4-3-1-6-0-5 हे कॉलेजच्या पिनकोडमध्ये आहे, जेव्हा की आमच्या हॉल तिकीटवर सुद्धा 4-3-1-6-0-1 लिहून आलेला आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण ऍड्रेस जशाला तसा टाकल्यानंतर ते वाळू या ठिकाणी इथून ऍड्रेस जात आहे सर. त्यामुळे मुलांना यायला उशीर झाला. अनेक मुलं इथे परीक्षेला येऊन 2-5 मिनिटं या उशिरामुळे सर त्यांना मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि एवढ्या मोठ्या परीक्षेपासून हे लोक वंचित राहिले सर. माझं नाव शुभम कोठारी आहे, मी जालन्यावरून आलेलो आहे. आज माझा युपीएससीचा प्रिलिमिनरीचा पेपर होता. आज मी जेव्हा गुगल मॅपवर ह्या कॉलेजचा ऍड्रेस टाकलाय सेंटरचा, हा कॉलेजचा ऍड्रेस विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर इथं दाखवत आहे. आज जेव्हा आपण ऍड्रेस सर्च करतो गुगल मॅपवर, हा इथून 20 किलोमीटर लांब वालूर पंढरपूर या भागामध्ये आम्हाला लोकेशन दाखवते. मी तिथं ऑन टाईमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की हे चुकीचा ऍड्रेस आहे आणि मी इथं यायला मला 2 मिनिटं उशीर झालेले आहे. 9:02 मी इथं पोहोचलो, पण मला यांनी आता आतमध्ये घेतलेलं नाही आहे परीक्षा देण्यासाठी. तुम्ही माझी मागणी एवढीच आहे की कॉलेज प्रशासनानी हे लक्ष द्यावं की तुम्ही जे ऍड्रेस तुम्ही जे लोकेशन घेतात पोरांना ते भेटत नाही आहे आणि आमच्यासारखे पोरं जे वंचित होतात लोकेशन गुगल मॅपवर सर्च करतात. पर जिल्ह्यातून आलेले पोरं आहे, इथून 20-22 पोरं गेले जे बीड हिंगोली नांदेड परतूर त्या भागातून आलेले. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर.